नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. 65 कोटी रुपये अर्बन बँकेच्या थकीत ठेवीदारांच्या खात्यावर वर्ग. बँक बचाव कृती समितीचा जल्लोष. नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना सणासुदीच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळालाय. बँकेच्या प्रशासकांकडून थकीत कर्ज वसुली वाढल्याने 5 लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 65 कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले आहेत. बँक बचाव कृती समितीचा पाठपुरावा, कर्ज वसुलीसाठी प्रशासक गणेश गायकवाड यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळाल्याने आज सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नगर अर्बन बँकेसमोर ठेवीदारांनी आनंद उत्सव साजरा करत पेढे वाटले. उत्सव साजरा केला, काय नेमकं कारण आहे? नगर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नव्हे पूर्ण महाराष्ट्राचं भूषण असलेली नगर अर्बन बँक गेल्या 113 वर्षाची परंपरा होती. परंतु 2014 ते 2019 या काळातील संचालक मंडळाने प्रचंड भ्रष्टाचार करून, गैरकारभार करून या बँकेला अडचणीत आणले व गोरगरीब लोकांचे त्यामध्ये ठेवी अडकल्या गेल्या. सुरुवातीला या बँकेकडे 1250 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. परंतु संचालक मंडळ ज्यावेळेस भ्रष्टाचार करतं असं लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाची हकलपट्टी करून बँकेवरती प्रशासक आणला आणि प्रशासकाने 600 कोटी त्या टायमाला वाटप केलं 600 कोटींचं. त्यानंतर परत नवीन जे भ्रष्टाचारी संचालक आहेत ते पुन्हा बँकेत सत्तेवर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर निर्बंध घातले, म्हणजे त्यांचे कर्ज वाटायचे आणि ठेवी द्यायचे, ठेवी स्वीकारायचे, ठेवी परत द्यायचे अधिकार काढून घेतले. आणि केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे 5 लाखापर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्यांना DIGC मार्फत पैसे मिळाले. ते असं त्या टायमाला एकंदरीत 300 कोटी रुपये मिळाले होते, म्हणजे पहिले 600, 300, 900 आणि आता काल रोजी DIGC तिसरा हप्ता, जो ॲक्च्युली 2022 यायला पाहिजे होता. परंतु 2022 संचालक मंडळ सत्तेवर असल्यामुळे त्या संचालक मंडळाचा चालूपणा किंवा भ्रष्टाचार करण्याची पद्धत असल्यामुळे DIGC त्यावेळेस ते पैसे पाठवले नव्हते. त्यासाठी बँक बचाव समिती आणि जे ठेवीदार आता समोर दिसत आहेत यांनी प्रचंड संघर्ष केला व त्या संघर्षातनं काल रोजी जे 5 लाखाचे तिसऱ्या लॉटचे लोक राहिले होते आणि नवीन काही लोकांनी फॉर्म भरले होते, असे एकंदरीत 63 कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले. म्हणजे आजपर्यंत सगळ्या बँक बचाव समिती किंवा ठेवीदारांच्या पाठपुऱ्यातनं जवळपास 1000 कोटी रुपये आपण परत मिळवलेत. आता संघर्ष जो राहिला तो राहिला 200 कोटीसाठी आणि त्या 200 कोटीसुद्धा आम्ही लवकरच मिळवायसाठी त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने आमची वाटचाल खूप आश्वासक आहे. बँक बचाव समितीचे सदस्य सर्वांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि 113 वर्षाची बँक बंद पडली, ही कशामुळे बंद पडली हे आता अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलेलं आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा पुन्हा उहापोह करण्यापेक्षा गोरगरीबांचे पैसे जे अडकलेले होते ते पैसे काढण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू होता. प्रशासक श्री गणेश गायकवाड आणि बँकेचे काही चांगले अधिकारी यांच्याशी आम्ही कायम संपर्कात होतो व बँकेचे जे कर्जदार लोक होते, जे चांगले लोक होते, त्यांना मागं लागून कॉन्टॅक्ट करून समक्ष भेटू, अरे बाबा पैसे भरा, आणि ते पैसे जे वसूल झाले ते पैसे गोरगरिबांना मिळावेत. आणि त्या पद्धतीने काल परवा कालच सोमवारी 55 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. त्याचा आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद आहे. राहिलेले पैसे आता बाकीचे वसुली झाल्यावर जे लोकांचे पैसे राहिलेले आहेत DIGC आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ते पैसे त्या गोरगरीब लोकांना मिळतील अशी 100% आम्हाला खात्री. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.